रेडी स्टार्ट संविधानाचे राखणदार म्हणून न्यायपालिकेकडे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांकडे पाहिले जाते या पुस्तकात सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवाड्यांचा उल्लेख येतो पण तरीही हे काही करा कायद्याचे पुस्तक नाही संविधानातल्या लोककेंद्री संकल्पना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कशा उन्नत होत गेल्या हे सांगण्याच्या ओघात हे उल्लेख येतात उदाहरणार्थ मनरेगातून सुनिश्चित झालेला रोजगाराचा हक्क हा मुळात जीवन जगण्याच्या हक्काचे प्रगत रूप आहे पण हे झाले संकल्पनेच्या पातळीवर प्रत्यक्षात संविधान सुधारणा सहनशिवी घटनादुरुस्ती बारा डिसेंबर दोन हजार दोन करून जगण्याचा हक्काचे पोटकलम म्हणून चौदा वर्षापर्यंत शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे मुळातला जगण्याचा हक्क अनुच्छेद एकेवीस हा कायदेशीर कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही असा आहे पण व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे काय याची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे वाढली त्याचमुळे खाजगीपणा लिंगभाव जपणे हे हक्क मानले गेले ही वाटचाल चंदोक यांना स्वागतार्ह वाटते प्यारा चंदोक यांचा खरा भर आहे तो लोककेंद्रीपणावर देशोदेशींच्या लोक चळवळींचा देशो अभ्यासही चंदोक यांनी यापूर्वी केलेला आहे या संदर्भात संविधान लागू झाले आता आंदोलने करण्याची गरज नाही सरकारकडून जे हवे ते मिळवण्यासाठी लोकां हाती आता संविधान आहे असा प्रचंड आशावाद व्यक्त केला जातो त्याचाही समाचार त्या घेतात नागरी लोकसमूहाची राजकीय अभिव्यक्ती ही आंदोलनामधून होते आणि त्यातून राजकीय धोरणात्मक बदल घडतात हा मुद्दा मांडण्यासाठी अनेक आंदोलनांचा उहापोह करतात यात अगदी नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधी आंदोलन आणि शेतकरी आंदोलन हे देखील आहे आणि या आंदोलनाला संविधानातूनच बळ कसे मिळाले या आंदोलनांचा आधार संविधानिक कसा होता याची चर्चा त्या करतात प्यारा तरुण तरुणी भारताच्या राजकारणात आज इतका टोकाचा विरोधाभास का दिसतो म्हणून व्यथित झाले असतील उद्विग्न मनस्थितीत असतील त्यांना चंदोक जणू समजावतात विरोधातूनच राजकारण उभे राहते परंतु राजकारण कसे करायचे याला काही एक दिशा हवी ती दिशा आपल्याला आपले संविधान देते लोक ही काही काल्पनिक का संकल्पना नव्हे विवेकबुद्धीचा सामूहिक वापर लोकशाहीत वारंवार करावाच लागतो याची आठवण देण्याचे काम हे पुस्तक करते यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ही आठवण देणारे हे सर्वांना अलीकडचे पुस्तक म्हणावे लागेल स्पीकिंग टायगर प्रकाशनग्रहाने दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत दोनशे नव्याण्णव रुपये आहे या पुस्तकात आणखीही काही आहे जे केवळ राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भारताच्या राजकीय वाटचालीबद्दल कुतूहल असलेल्या लो कोण कोणाही देश किंवा परदेशी माणसांसाठी उपयुक्त ठरणारे आहे स्टॉप